तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये टेस्ट प्लोरर. आणि आज काहीतरी खूप असं ट्रेंडिंग जे चालू आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला एक इन्ग्रेडियंटची रेसिपी घेऊन आलेली आहे, विच इज केक. खूप जण आता घरी केक बनवतात, क्रीम्स बनवतात, पण मोठा सर्वात प्रश्न असतो तो क्रीमचा, कारण का ते परफेक्ट बनणं खूप डिफिकल्ट असतं आपल्यासाठी, कारण का क्रीमची थिकनेस जी असते ती परफेक्ट नाही होत कधी कधी, त्यामुळे बिघडतो केक. पण मी तुम्हाला सर्वात इझी क्विक अशी बनणारी व्हिप्ड क्रीम दाखवणार आहे आज. खूप फटाफट बनते, काही एफर्ट्स लागत नाही, फक्त एका इन्ग्रेडियंटमध्ये आपल्या रेसिपी बनते. सेकंड इन्ग्रेडियंट जो आहे तो टोटल ऑप्शनल आहे तुमच्यासाठी. तुम्हाला जर फ्लेवर्स ॲड करायचे असतील त्या व्हिप्ड क्रीममध्ये तर ते तुमच्यासाठी उपयोगाचं आहे, अदरवाईज तुम्ही त्या एका इन्ग्रेडियंटमध्ये फटाफट बनवू शकता, नो इश्यूज. चला पटकन रेसिपीकडे वळूया. आपण ब्लूबर्डची व्हिप्ड क्रीमचं इन्स्टंट व्हिप क्रीम घेतलेलं आहे, त्याचं खूप चांगली क्वालिटी आहे, क्वांटिटी पण चांगली आहे आणि प्राईस पण खूप कमी आहे, त्यामुळे बजेट फ्रेंडली आहे. खूप 50 रुपये आहे याची प्राईस, 50 ग्राम 50 रुपयाला. आणि खूप छान तुम्हाला क्रीम मिळते, एक केक पुरती, एक छोटा केक बनेल एवढी. पावडर आपल्याला काढून घ्यायची. हंड्रेड एम एल आपल्याला थंड पाणी घालायचं, फ्रीजमधलं थंडगार पाणी असतं ते, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे. त्याच्यामध्ये गाठी राहायला नाही पाहिजे, चांगलं ढवळून घेऊया. हे बॅटर आता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. 15 मिनिटांसाठी मी हे बॅटर फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि आता ते खूप थिक झालेलं आहे. आपल्याला आता ब्लेंडरने हे चांगलं फिरवून घ्यायचं आहे. मला स्ट्रॉबेरी फ्लेवर हवा आहे व्हिप्ड क्रीमचा, म्हणून ॲडिशनल म्हणून मी त्याच्यात स्ट्रॉबेरी फ्लेवरचा जॅम टाकते. इसेन्स वगैरेही अवेलेबल असतात, तुम्ही तेही टाकू शकता, पण मला तो जॅमचा फ्लेवर जास्त आवडतो त्यामुळे मी तो टाकते. खूप मस्त टेस्ट येते व्हिप्ड क्रीमला. पुन्हा एकदा थोडंसं ब्लेंडरने फिरवून घ्यायचं जॅम त्याच्यात नीट मिक्स व्हायला. तुम्हाला प्लेन हवं असेल तर तुम्ही टोटल प्लेन ठेवून द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता लास्ट स्टेप, आपली व्हिप्ड क्रीम तयार झालेली आहे, ती आपण पाइपिंग बॅगमध्ये भरून घ्यायची आहे. पाइपिंग बॅगमध्ये मी तुम्हाला भरून दाखवते, कारण का त्याची थिकनेस वगैरे दाखवते तुम्हाला कशी झाली आहे.
हे बघा, परफेक्ट शेप येतो आहे त्या क्रीमला, म्हणजे आपली थिकनेस बरोबर आहे, बॅटर परफेक्ट झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. थँक्स फॉर वॉचिंग.